अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर पिंजरी या रस्त्यावर ऑटो उलटून अपघात झाल्यानं चालक गंभीर अवस्थेत घटनास्थळी पडून असल्याची माहिती मिळताच जीवरक्षक दीपक सदापडे यांनी मानवतेचा परिचय देत सतर्कता दाखवून लगेच घटनास्थळी पोहोचून जखमींना प्राथमिक उपचाराकरिता पिंजर येथे दाखल केलंय. सुदैवाने या अपघातात इतर कुठलीही हानी झाली नाही. मूर्तिजापूर ते पिंजर रोडवर प्रवासी ऑटो उलटला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. सुदैवाने या ऑटोमध्ये प्रवासी नव्हते. जीवरक्षक पथकाने येथे तातडीने धाव घेतली व मानवतेचा परिचय देत जखमीला रुग्णालयात उपचाराकरता दाखल केलं. गुरुवारी दुपारी 3 वाजता मोठ्या महादेवावरून परत येत असताना ऑटोचा हा अपघात झाला. सोनू सुरजसे यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना फोनवरून अपघाताविषयी माहिती दिली. दीपक सदाफळे रुग्णवाहिका तसंच त्यांचे सहकारी सूरज ठाकूर मयूर कळसकार यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. जखमीचे नाव फिरोज खान अब्दुल्ला खान असून ते बोरगाव मंजूचे रहिवासी आहेत. जखमीला पुढील उपचारासाठी अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.